वर्षी भेंडवडच्या ज्या अक्षय तृतीयेच्या मांडणीचं भाकीत आहे ते याप्रमाणे राहील. पावसाळा जो आहे, पहिला महिना जो आहे जून, हा साधारण पावसाचा महिना आहे, पण लहरी स्वरूपात राहील, सार्वत्रिक पेर होणार नाही, कुठे कमी कुठे जास्त होईल. दुसरा मात्र कमी आहे पहिल्यापेक्षा. तिसरा जो महिना आहे तो चांगला आहे, ऑगस्ट महिना, आणि सप्टेंबर महिनासुद्धा भरपूर पाऊस होईल. अवकाळी पाऊस आहे हा कुठे जास्त होईल, कुठे कमी होईल. तसंच पिकाची जी परिस्थिती आहे, पिकाची परिस्थिती कपाशीचं पीक आहे, हे चांगल्या प्रकारे पिकेल काही भागात, आणि काही भागात रोगराईग्रस्त होईल. तर दुसरं आहे ज्वारी, साधारण आहे. तुरीचं पीक चांगलं आहे एकदम. त्याच्यानंतर प्रामुख्यानं उडीद, मूंग, तीळ हे जे पिकं आहेत हे मोगम आहेत. यांच्या म्हणजे अनिश्चित, काही भागात चांगले येतील, काही भागात कमी येतील. नंतर गहू आणि हरभरा हे जे पिकं आहेत हे चांगल्या प्रकारचे पिकं आहेत. त्याच्यानंतर करडी साधारण पीक आहे. याप्रमाणे पिकाची परिस्थिती राहील. राजकीय सामाजिक, राजकीय जी परिस्थिती आहे तर राजा कायम आहे, पण राजा तणावाखाली राहील, कारण आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागेल राजाला. आणि दुसरी गोष्ट आहे की आपलं परकीय जे आहे त्या परकीयापासून त्रास वाढेल, त्यामुळे सुद्धा राजावर ताण येईल. मात्र आपलं जे संरक्षण खातं आहे ते स्थिर असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा आपल्याला एवढा त्रास होणार नाही. तसंच पुरी आहे, पुरी हे गायब आहे. पुरी गायब असल्यामुळे काय की बरेचशे ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात जो असणारा पाऊस आहे तो जास्त होईल. जास्त झाल्यामुळे, अतिवृष्टीसारखा पाऊस झाल्यामुळे पूर परिस्थिती बरेच ठिकाणी निर्माण होईल आणि पृथ्वीचे बरेचसा भाग त्याच्याखाली जाईल. यावेळेस सर्वात चांगलं पीक कोणतं राहील? सर्वात चांगल्या प्रकारचं पीक आहे तूर, हरभरा आणि गहू. हे प्रामुख्यानं सर्वात एकदम सार्वत्रिक पिकाचे आहेत. कपाशी हे चांगलं पीक आहे, पण कपाशी कुठे काही कमी येईल, कुठे जास्त येईल, सार्वत्रिक नाही येणार. आणि तूर आणि हरभरा हे सार्वत्रिक पीक येईल. पाऊस पाणी कसं? पाऊस पाणी पहिला महिना चांगला. भेंडवड बुद्रुक या गावाची जवळजवळ 300 ते 350 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आज फार मोठ्या प्रमाणामध्ये घट आणि दृढ होत चाललेली आहे, आणि शेतकऱ्याचा या भेंडवडच्या मांडणीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये भरोसा आहे. आणि माननीय रामदासजी महाराज, माननीय चंद्रभान महाराज, आता त्यांचे वंशज मग पुंजाजी महाराज असतील, सारंगधर महाराज असतील, हे अतिशय पोटतिडकीनं शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा असलेला हा प्रश्न अतिशय पोटतिडकीनं मांडून शेतकऱ्यांना याचं मार्गदर्शन करत असता, आणि शेतकरी त्या पद्धतीनं त्याचे 12 महिन्याचं नियोजन करून या भेंडवडच्या मांडणीनुसार ते शेतकरी लोक सर्वचं सर्व त्यांच्या पद्धतीनं त्यांचा गाळा हात चालवतात. आणि अतिशय त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जर याच्यामध्ये राजकीयदृष्ट्या जर सांगायचं झालं तर त्यांनी पंतप्रधान हे देशाचे कायम राहतील अशा प्रकारची सुद्धा त्यांनी आजच्या या भविष्यवाणीमध्ये भविष्य त्यांनी वर्तविलेलं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर त्यांनी याच्यामध्ये पावसाचा जो अंदाज सांगितलेला आहे की जून महिन्यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पाऊस राहील, त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये राहील, सप्टेंबर महिन्यामध्ये अतिशय चांगला पाऊस राहील, अशा प्रकारची त्यांनी 2 महिन्याची चांगली भविष्यवाणी दाखवलेली आहे की 2 महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पाऊस राहील, 2 महिन्यामध्ये कमी प्रमाणामध्ये पाऊस राहील. या पद्धतीनं शेतकऱ्यांना सांगितल्याप्रमाणे मग कुठं कपाशीचं पीक मोगम दाखवलं असेल, कुठं मसूर ही थोडी हे झाली असल्यामुळे, मसूर फैललेली असल्यामुळे कुठंतरी त्या मसूरच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये रोगराई येण्याची दाट शक्यता आहे. राजासुद्धा त्यांनी कायम सांगितलेला, अशा विविध भविष्यवाणी आज त्यांनी वर्तवलेली आहे. आणि या भविष्यवाणीच्या माध्यमातून या जिल्ह्यातीलच नव्हे तर या महाराष्ट्रातील, या देशातील लोकांचा या भेंडवड मांडणीच्या माध्यमातून खूप मोठा दृढ विश्वास निर्माण झालेला आहे, आणि त्याचा शेतकरी दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणानं फायदा घेतात, आणि उत्पन्नामध्ये या भविष्यवाणीच्या माध्यमातून फार मोठं उत्पन्न लोकांना याच्या माध्यमातून मिळत असते.